प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या 83व्या जयंती निमित्ताने भव्य दिव्य अशी कलाकृती या ठिकाणी मोझाईक आर्टच्या सहाय्याने साकार करण्यात आलेली आहे। ही कलाकृती 2500 पाईप यांच्या 50,000 तुकड्यांनी या इथं सादर करण्यात आलेली आहे। अनुभूती निवासी स्कूलच्या महावीर पॉईंटवरनं आपण ही भव्य दिव्य अशी कलाकृती बघू शकतायत। इथून भरपूर अशी सुंदर ही कलाकृती दिसते आणि ज्यांना कुणाला ही कलाकृती साक्षात बघायची असेल ते ह्या पूर्ण आठवड्यामध्ये सकाळी 9 ते 5 दरम्यान इथे येऊन ही कलाकृती बघण्याचा आनंद घेऊ शकतात। आणि भाऊ हे निसर्गाच्या सानिध्यात भरपूर जास्त वेळ राहिलेले आहे, तर तशीच त्यांची ही भव्य दिव्य अशी कलाकृती निसर्गामध्ये किती सुंदर दिसते तुम्ही इथं बघू शकता। स्वर्गीय भवरलालजी जैन यांच्या जयंती निमित्ताने अनुभूती निवासी स्कूलच्या फुटबॉल ग्राउंडवर त्यांची अप्रतिम अशी कलाकृती सादर करण्यात आलेली आहे आणि ती कलाकृती मोझाईक आर्टमध्ये या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। तर माझ्यासोबत आहे ही कलाकृती साकार करणारे प्रदीप भोसलेजी, हे आहे जैन इरिगेशनचे सहकारी आणि ही कलाकृती यांनी सादर केलेली आहे, तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं। नमस्कार सर, ही कलाकृती आगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही इथं मांडलेली आहे सर, तर काय सांगाल तुम्ही असं वेगळं काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? प्रेरणा अर्थातच मोठ्या भावांच्याकडूनच मिळाली, कारण मी या कंपनीमध्ये 15 वर्षांपासून काम करतोय। फॉर्च्युनेटली मोठ्या भावांच्याबरोबर बराच काळ जवळ राहून काम करण्याचा योग आला आणि जी काही प्रेरणा कामाची आहे, मोठ्या कामाची आहे, ती शेवटी मोठ्या भावांच्याचकडून मिळाली आणि त्याच प्रेरणेतून मी एक कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न केला। मी प्रोफेशनल इंजिनियर असलो तरी पेंटिंग करण्याचा किंवा ड्रॉइंग करण्याचा थोडासा हॉबी माझी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो आणि मी प्रत्येक वेळी मोठ्या भावांची बरेच पोर्ट्रेट्स वगैरे काढले, पण यावेळी वाटलं थोडंसं आपण वेगळं आणि मोठंही करावं, ती आपल्यासाठी चांगली एक आदरांजली असेल भावांच्यासाठी, आणि म्हणून मग प्रयत्न केला की आपण याच एका कलाच्या स्ट्रीममध्ये आपण काय करू शकतो। तर पेंटिंग तर फार मोठं नाही काढू शकणार, पण मग याच प्रकारे आपण मोझाईक या कला क्षेत्रामध्ये पोर्ट्रेट बनवू शकतो। तर अर्थातच मग कशाने बनवायचा हा पहिला प्रश्न होता। मग माझ्यासाठी आणि म्हणजे बेसिकली आपलं जैनचं प्रोडक्ट जे पहिलं आहे, जे भाऊनी मोठं उभा केलं जगासाठी, जे पाईप्स आहेत, प्लास्टिकच्या पाईप्स आहेत, तर त्याच्यापासूनच का नाही बनवावं आणि तीच खरी मोठ्या भाऊंसाठी श्रद्धांजली असेल हा माझा ठाम विचार झाला। आणि त्याप्रकारे मग मी पाईप्स निवडायच्या, तर मग नंतर मग कलर रंगसंगती कशी असेल वगैरे याच्यावरती विचार करून पाईप्सची सिलेक्शन केलं। आपल्याकडे खूप प्रकारच्या पाईप्स असतात, त्यातून सिलेक्शन केलं। सर, हे मोझाईक आर्ट बनवण्यासाठी तुम्हाला साधारणतः किती दिवस लागले? साधारणतः प्लॅनिंग अगदी कन्सेप्ट डोक्यात येऊपासून फिनिश व्हायला मला 5 दिवस लागले, पण प्रिपरेशनसाठी 1-2 दिवस लागले, मटेरियल प्रिपरेशनसाठी आणि बाकी इथले ग्राउंडवरच्या सगळ्या अरेंजमेंट्स करण्यासाठी, पण प्रॅक्टिकली 3 दिवसात हे काम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं कम्प्लीट झालं। माझ्याबरोबर आमच्या डिपार्टमेंटचे सहकारी प्रशांत भारती, प्रकाश पाटील आहेत, तर यांची खरंच मोलाची साथ मिळाली आणि यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही 3 दिवसात हे चित्र कम्प्लीट करू शकलो। सर, हे तर आपण 3 दिवसात बनवलंच आहे, भरपूर मोठी अशी प्रतिमा आहे भाऊंची, पण यासाठी तुम्हाला अडचणी सुद्धा आल्या असतील ना सर, की काय काय अडचणी तुम्हाला आल्या, काय सांगाल तुम्ही? अडचणी तर आल्याच, शेवटी मोठं काम करणार तर अडचणीशिवाय ती मजा नाही आहे, पण अडचणी म्हणजे सुरुवातीला मटेरियल बरंच लागणार होतं, तर ते मटेरियल अवेलेबल करून घेणं आणि माझा प्रयत्न असा होता की ज्या रिजेक्टेड पाईप्स किंवा ज्या कामाच्या नाही असं काही वापरावं जेणेकरून रिसायकल करून ते वापरता परत येईल, म्हणजे हा एक संदेश देण्यात येता येण्यासाठी, तर ते मटेरियल सिलेक्शन करणं, सगळं इथं मटेरियल आणून टाकणं यासाठी बराच वेळ चालला गेला आणि शिवाय निसर्गानेही नंतर वातावरण फार बदललं, खराब झालं,
पाऊस वगैरे आणि वारं वगैरे बरंच चालू झालं, तर त्या केसमध्ये आम्हाला थोडी भीती वाटली की हे टेम्पररी बेसिसवरती केलेलं असल्यामुळे हे कुठे डिस्टर्ब तर होणार नाही ना, ही एक मोठीच भीती होती. पण देवाच्या कृपेने आणि भाऊंच्या कृपेने हे असं काही होऊ शकलं नाही आणि हे काम कम्प्लीट झालं. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे सर. प्रत्येक व्यक्ती त्यांचा वाढदिवस किंवा जयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, जसं की दिव्यांच्या सहाय्याने केक कापून. पण आपण इथं आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाईपांचा वापर या ठिकाणी केलेला आहे, तर मला विचारायचं की फक्त पाईपच तुम्ही इथं का वापरलेत? शेवटी भवरलाल जैन म्हणजे हे पाण्यासाठी वाहिलेलं आयुष्य जीवन आहे, पाणी संवर्धन आणि याच्यासाठी त्यांनी जगासाठी काम केलेलं आहे. आणि पाणी वाचवा पाणी जिरवा हा काही संदेश आहे आणि याच्यासाठी लागणारं बेसिक जे मटेरियल आहे हे पाईप आहे. भाऊंनी काम ज्यावेळेला चालू केलं तेव्हा पाईप निर्माण केल्या आणि हेच त्यांचं एक प्रेरणास्थान म्हणा किंवा एक जगासाठी दिलेलं वरदान आहे. आणि हे याच्यापेक्षा चांगलं कोणतं वस्तू दुसरी असू शकत नाही आपल्याला हे बनवण्यासाठी, आणि त्यांना या वस्तूतून काही घडवून त्यांच्यासाठी आपल्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसरं याच्यापेक्षा चांगलं काही मटेरियल असू शकत नाही, ही माझी पुरेपूर ठाम एक विचार होता आणि म्हणूनच ते मी सिलेक्शन केलं. सर, तुम्ही ही जी पूर्ण प्रतिमा इथं साकार केलेली आहे, तर याबद्दल काय सांगाल? किती जागा लागली यासाठी? यासाठी साधारणतः 8,000 स्क्वेअर फीटचं ही प्रतिमा आहे. ही 105 फूट बाय 75 फूट अशा प्रकारे ही जागा आहे. 8,000 स्क्वेअर फीट टोटल म्हणू शकतो आपण. आणि अशा प्रकारचे मला वाटतं आजपर्यंतचे जे काही रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये आपण जगातलं सगळ्यात मोठं पोर्ट्रेट कॅटेगरीमध्ये पाईप्समध्ये बनवलेलं पोर्ट्रेट हे सगळ्यात मोठं आहे असं साधारणतः माहिती आहे. आणि याच्यासाठी आपण पुढे जाऊन काही नोंदी करण्याचा प्रयत्न करू जगाच्या पातळीवरती. यस. स्वर्गीय भवरलालजी जैन यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्याच आठवणीत त्यांची अशी भली मोठी प्रतिमा या ठिकाणी मोझाईक आर्टच्या द्वारे करण्यात आलेली आहे. तर इंडिया आजतक न्यूजकडनं स्वर्गीय भवरलालजी जैन यांना विनम्र अभिवादन. आणि ज्यांना ही प्रतिमा प्रत्यक्षात बघायची असेल ते ह्या आठवड्यामध्ये 9 ते 5 दरम्यान अनुभूती इंटरनॅशनल स्कूलमध्ये येऊ शकता बघण्यासाठी. जळगावहून धर्मेंद्र राजपूतसोबत गौरी, इंडिया आजतक न्यूज मराठी.